नाही पिल्लू कुणाचं आहे काय याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु एक लक्षात घ्या, माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की भिडे गुरुजींनी असे वादग्रस्त वक्तव्य करू नये. दरवेळेला जायचं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचं, माझ्या क्षेत्रातले आंबे खा म्हणजे पोरं होतात, हे कोणतं लॉजिक आहे? हे अशा पद्धतीने बोलणं, हे तुम्ही तुमचा जर कोणी सन्मान करत असेल, तुम्हाला कोणी मानत असेल, याचा अर्थ तुम्ही काही तोंडातून जे येईल ते बघणं योग्य नाही. आणि म्हणून मी सुद्धा त्यांचा निषेध करतो, मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सांगणार आहे, हे असे वारंवार वक्तव्य करणाऱ्या लोकांचा एकदा तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून हे समाजामध्ये जे काही तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. त्यांच्याबद्दलच अनेक मतप्राव वेगवेगळे आहेत, त्यांचं मूळ नाव काय, आता संभाजी भिडे कसे झाले काय वगैरे, हे ह्या वादात मला पडायचं नाही, परंतु त्यांचे स्टेटमेंट हे आपल्या सर्व समाजामधील लोकांना हानिकारक आहेत, याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी माझी विनंती राहील. सरकार त्यांच्यावर कोणती भूमिका घेताना दिसत नाही, कारण या एका पहिल्यांदा वादग्रस्त विधान केले, गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील या मताची संमत नाही, सगळ्यांनी आपली भूमिका जाहीर केली, पण कारवाई काय होत नाही. निश्चित कारवाई केली जाईल, आता असं चालणार नाही. उद्या जर उठून माझ्यासारख्या माणसाने जर एखादं स्टेटमेंट केले, मी सत्तेमध्ये असलं म्हणून काय माझ्यावर कारवाई होणार नाही अशातलं भाग नाही आहे. आणि शिंदे साहेब हे कधी भेदभाव करत नाहीत, मग तो कोणी का असाना, म्हणून मला वाटतं भिडेंवर कारवाई केली जाईल. भिडे गुरुजींची अमरावतीमध्ये निश्चितपणे सभा झाली आणि त्यांनी जे वक्तव्य केलं ते मी ऐकलेलं आहे. पण भिडे गुरुजी काही भारतीय जनता पक्षाचे सदस्य नाही आहेत, प्रत्येकाचे वैयक्तिक विचार असतात, त्यावर कोणाला हरकती असतील तर निश्चितपणे शासनाकडे ते लोक जातीलच ज्यांना हरकत असेल. आणि शासन ह्या सगळ्या गोष्टी तपासून, त्यामधले तथ्य तपासून निश्चितपणे कारवाई करेल. असे कोणीही वक्तव्य करणारे असले तर प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाशी जोडणं, तेही काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी जोडणं, ते काही योग्य नाही. शासन आपलं काम निश्चितपणे करेल. ज्यांनी हे वक्तव्य ऐकलं, जर ऑडिओ व्हिडिओ काहीच नाही तर मग त्या यशोमती ठाकूरच्या कानात जाऊन कोणी सांगितलं का? म्हणजे कुठे ना कुठेतरी असेल, त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी ते पुरावे सादर करायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो, भिडे गुरुजींवर जर आरोप केल्या जातात आहे, तर निश्चितपणे यशोमती ठाकूर असो, पृथ्वीराज चव्हाण असो, त्यांनी निश्चितपणे ते सगळे पुरावे सादर करावे लागतात. आणि सरकारकडे जेव्हा तक्रार करतो तेव्हा ती पद्धतच असते, कोणी जर बोललं तर त्या संदर्भात सर्टिफाईड ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप हे निश्चितपणे त्या सादर केल्या जातात आणि त्या आधारावरच पोलीस तक्रार नोंदवून घेतात. आणि त्यामुळं वर्तमानपत्रात मोठे मोठे स्टेटमेंट दिल्यापेक्षा यशोमतीताईंनी, पृथ्वीराज चव्हाणनी ते सगळं सादर करावं, पोलीस चौकशी करतील. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि त्या कायद्याच्या राज्यामध्ये गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या गोष्टीचा कोणताही दुजाभाव न ठेवता निश्चितपणे त्याची चौकशी करतात आणि कारवाई करतात. पोलिसांनी काय रेकॉर्डिंग केलं नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तो जाहीर कार्यक्रम रस्त्यावर जर असता तर गोष्ट निराळी आहे, पण यांनी जायला पाहिजे होतं ना तिथं रेकॉर्डिंग करायला. एवढंच जर भिडे गुरुजींच्या बाबतीत सातत्यानं यांना आकस आहे तर यांनी जायला काय हरकत होती? महाराष्ट्रच नाही तर देशातून तडीपारी केली पाहिजे अशी देखील मागणी केली जाते. पहा, आता काँग्रेसवाल्यांचं महात्मा गांधींबद्दल निश्चितच आदर आहे, म्हणजे परंतु महात्मा गांधींच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकालाच आदर असेल, प्रत्येक विचाराबद्दल असं नाही. महात्मा गांधींच्या सत्याबद्दल आदर आहे, सत्याग्रहाबद्दल आदर आहे, अहिंसेबद्दल आदर आहे, परंतु काही गोष्टी महात्मा गांधींच्या प्रत्येकाला नाही पटत आणि पटूही शकणार नाही. आता माझ्याकडे एक स्टेटमेंट आलं होतं महात्मा गांधींचं की ते म्हणजे आपल्यालाच कळत नाही की महात्मा गांधी असं का बोलले असतील. महात्मा गांधींनी त्या बिर्ला हाऊसच्या भाषणात म्हटलं होतं, जेव्हा दंगली उसळल्या होत्या तेव्हा, की हिंदू शुड नॉट हार्बर अँगर अगेन्स्ट मुस्लिम्स इवन इफ द लॅटर वॉन्ट्स टू डिस्ट्रॉय अँड किल अस ऑल. म्हणजे सगळ्या हिंदूंना मारलं मुस्लिमांनी तरी कोणताही राग हिंदूंनी मुस्लिमांच्याबद्दल दाखवू नये. वी शूड फेस डेथ ब्रेवली, म्हणजे आम्ही मृत्यूला शौर्याने समोर जावं पण प्रतिकार करू नये. इफ मुस्लिम्स एस्टॅब्लिश देअर रूल
आफ्टर किलिंग हिंदूज, हा किती गंभीर आहे, म्हणजे अंगावर काटा येतं की महात्मा गांधींच्या तोंडी जर हे वाक्य असेल तर किती भयानक दृश्य समोर येतं. म्हणजे सगळ्या हिंदुस्थानला हेही पण माहीत व्हायला पाहिजे ना, इफ मुस्लिम्स एस्टॅब्लिश देअर रूल आफ्टर किलिंग हिंदूज वूड बी अशरिंग इन ए न्यू इंडिया. म्हणजे मुस्लिमांचा रूलचा जो इंडिया राहील त्या इंडियामध्ये आम्हाला प्रवेश करावा लागेल, असं महात्मा गांधी जर बोलत असतील तर त्याचं समर्थन काँग्रेसवाले करतात? सांगावं यशोमती ठाकूरनी, सांगावं पृथ्वीराज चव्हाणांनी की महात्मा गांधींचं सगळं योग्य, महात्मा गांधींच्याबद्दल आदर आहे, सत्याग्रहाबद्दल आदर आहे, स्वातंत्र्य संग्रामाबद्दल आदर आहे, त्यांच्या अहिंसेबद्दल आदर आहे, परंतु असं वाक्य जर हिंदूंसाठी वापरलं असेल तर त्याचं समर्थन कोणी करू शकेल? आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचे विचार असतात, महात्मा गांधींचे सगळे विचार सगळ्यांना पटलेच पाहिजे असं मला वाटत. भिडे गुरुजींचं वय पाहता अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे असं वाटतं की वयानुसार त्यांची स्मृती भ्रंश त्या ठिकाणी झालेला आहे, जेणेकरून अशा प्रकारची विधानं त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. अशा प्रकारचे विधानं करून पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यामुळे होत आहे आणि ते व्हायला नको. अशी टीका होत आहे की संभाजी भिडे जे बोलत आहेत त्याला भाजपचं अप्रत्यक्ष समर्थन आहे, त्यांची भूमिका आहे. बघा, अशा कुठल्याही विषयाला ना शिवसेना ना भाजपना कोणी असं काही समर्थन करत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. कारवाईची मागणी करणार आला, काल विरोधी पक्षाने सभागृहामध्ये कारवाईची मागणी केलेली आहे.